परभणी जिल्ह्यातून आमदार संतोष बांगर आणि जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे सुरेश जाधव या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या ठिकाणी जिंतूर पाथरी मानवत आणि परभणी आणि अशा याच्या या तालुक्यांमधून 84 सरपंच आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। कालही आपण पाहिलं, परवाही पाहिलं की दररोज या राज्यभरातून विविध तालुके विविध जिल्ह्यांमधून बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर सरपंच असतील, लोकप्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, एका विश्वासाने दाखल होत आहेत, सामील होत आहेत आणि समर्थन पाठिंबा देत आहेत। एक आमच्यासाठी आनंदाची समाधानाची अभिमानाची बाब आहे, कारण गेले 4-5 महिन्यामध्ये आपल्या युती सरकारने जे केलेलं काम आहे या कामावर लोक विश्वास ठेवत आहेत आणि म्हणून या भागामध्ये या गावांमध्ये जी काही मूलभूत विकासाची कामं आहे, सोयीसुविधा आहे, हे देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होईल अशा प्रकारची खात्री लोकांना आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दररोज या ठिकाणी लोक येतात। सर, दुसरीकडे पाहिलं पक्ष प्रवेश होतोय आणि जी जुनी पेन्शन किती आता राज्यामध्ये लागू होणार आहे असं देखील कळतं नाही, यामध्ये त्याच्यावर अभ्यास सुरू आहे, त्याच्यावर संबंधित विभाग शैक्षणिक विभाग काम करतोय आणि त्याच्यावर आत्ताच मी काही बोलू इच्छित नाही, परंतु शेवटी सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, सर्वसामान्य न्याय देणारा सरकार आहे। शिक्षकांचे जे काही प्रश्न होते तेही सोडवले आपण, जवळपास 1150 कोटी रुपये शिक्षकांच्या त्या विना अनुदानित आणि त्या सगळ्या ह्याच्यावर विषयावर आपण मदत केलेली आहे, त्यामुळे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक भूमिकेतून पुढे चाललेलं आहे। जिंतूरचे पण ना, जिंतूरचं ना, जिंतूर तुझं नाव ना, अक्षता राजेश चतुर्वेदी, जिंतूर मधून अक्षता राजेश चतुर्वेदी, जिंतूरचे आपले पाटील सगळे किती आहे तिकडे सरपंच सगळे 84 जिंतूर मधून, तर सगळे जण जिंतूर मधून देखील सगळे 41 सरपंच अक्षता राजेश सगळेच ना आपले आले, अरे जिंतूर परभणी सेलू मानवत सगळ्या सगळ्या भागातून मानवत येतात, त्यामुळे आणि दररोज येतात, तुम्ही कालही होतात, काल तर पुणे जिल्ह्यातले शापूर मुरबाड वसई ठाणे शहर ठाणे जिल्हा ते तुम्ही त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय आणि जो विश्वास ते दाखवत आहे त्या विश्वासाला बिलकुल आमचे लोक तडा जाऊ देणार नाहीत, एवढं काम आपले लोक करतात। चाचे जे होते माजी नगरसेवक मुंबईतले माजी नगरसेवक चाचे ते देखील आपल्या गटात आलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेतले देखील अनेक वाटेवर आहेत असं कळत आहे। मुंबई महापालिकेतून देखील अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो। त्यांनाही माहिती आहे की जे 4-5 महिन्यात मुंबईमध्ये जे काम सुरू आहे, म्हणजे सुशोभीकरणाचं काम असेल, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, काल परवा मोदी साहेबांच्या शुभ हस्ते ज्याची भूमिपूजन लोकार्पण झाली, मेट्रोचं लोकार्पण झालं, काँक्रीटच्या रस्त्याचं भूमिपूजन, एसटीपी प्लॅनचं, कोळीवाड्यामध्ये सोयीसुविधा आम्ही देतोय, त्यामुळे हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालाय की मुंबईचा कायापालट हे आपलं सरकार करेल, आपली युतीच्या माध्यमातून होईल आणि म्हणून शेवटी लोकांना काम पाहिजे, काम करण्याचं काम किंवा मूलभूत सोयीसुविधा देण्याचं काम आम्ही करतो।